पवार यांच्या गटाकडनं राष्ट्रवादी पक्षाकडनं संपूर्ण राष्ट्रीय बैठक जी दिल्लीमध्ये बोलावण्यात आलेली होती आणि त्यामध्ये प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचं निलंबन करण्यात आलंय. पक्षाने हा त्यांचा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. मी याबद्दल मला अजूनही काही माहिती नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वाधिकार हे सन्माननीय अजितदादांकडे आहेत, त्यामुळे यावर योग्य तो निर्णय जर काही असं झालं असेल तुम्ही सांगितलं त्या पद्धतीने तर ते सर्वस्वी आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय प्रफुल्लभाई असतील, आदरणीय तटकरे साहेब असतील, आदरणीय दादा असतील, तेच याबद्दल निर्णय घेतील आणि माझ्यापेक्षा ते अधिक जास्त चांगल्या पद्धतीनं सांगू शकते. दादा अमोल मिटकरजी, तुमच्याकडे 36 आकडा आहे का? कारण की ज्या पद्धतीने राजकारण जे आहे ते गेम ऑफ नंबर्स वरती चालतात, त्यामुळे तुमच्याकडे 36 आमदारांचं बळ आहे का? कारण की उपस्थित फक्त 32 होते तुमच्या आधी. आमदार उपस्थित किती आहेत हा आकडा कृपया संभ्रमात पत्रकार बांधवांनी राहू नये. ज्या आमदारांचं समर्थन आहे 80% आमदारांचं जे समर्थन आहे ते आमच्याकडे आहे. ती लीगल सर्व प्रोसेस झालेली आहे. काही लोकांना अडचणी असू शकतात म्हणून ते गेले, काही लोकांचे संबंध असू शकतात म्हणूनही ते गेले, मात्र खासदार असतील आमदार असतील याचा सर्वात जास्त आकडा हा अजितदादांच्या सोबत आहे, त्यामुळे तुम्ही त्यात संभ्रम निर्माण करू नये आणि तुम्ही विचलित होऊ नका. आकडा आमच्याकडे परफेक्ट आहे. मिटकरीजी, आता ही संपूर्ण लढाई जी आहे ती निवडणूक आयोगात गेलेली आहे. पक्षाचं चिन्ह आणि पक्षाचं नाव या संदर्भात आता दोन्ही गटाकडनं लढाईला सुरुवात झालेली आहे. मग ज्या पद्धतीने शिवसेना ज्यावेळेस फुटलेली होती त्यावेळेस त्यांचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठलेलं गेलेलं होतं आणि नाव गोठलेलं गेलेलं होतं, तशीच परिस्थिती तुमच्या पक्षावरती सुद्धा येणार का? आमच्या पक्षावर तशी कुठलीही परिस्थिती येणार नाही. आमच्या निवडणूक आयोगाकडे रितसर सगळी माहिती पोहोचवलेली आहे. कायदेशीररित्या पक्षचिन्ह हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादांकडेच आहे, त्याच्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही. जी अवस्था आता तुम्ही बोललात ज्यांची झाली तसं आमच्याकडे नाही. चिन्हही आमचं आहे, पक्षही आमचा. अजित पवार हे बारामती या विधानसभेमधनं खरं तर आमदार आहेत, त्याच विधानसभेमधनं शरद पवार हे आता पुन्हा निवडणूक लढवण्याची चर्चा झाली आहे, त्यामुळे अजित पवारांच्या थेट मैदानात आता शरद पवार यांच्या नावाची चर्चा आहे. पवार साहेब मोठे नेते आहेत, आता शेवटी त्या निवडणुकीला 1.5 वर्ष मला वाटते वेळ आहे आणि पवार साहेबांनी जर काही निर्णय तसा घेतला असेल तर त्याला कोणी विरोध करू असं मला वाटत नाही आणि योग्य वेळी आता काय होईल आता येणारा काळ सांगेल, त्यावर मी भाष्य करणं योग्य नाही. अजित पवार म्हणतात की आम्ही विधानसभेच्या 90 जागा लढवू म्हणून, मग खरं तर आता तुमचं महायुतीचं सरकार आहे असं तुम्ही म्हणताय, 3 पक्ष आता तुमच्या सरकारमध्ये आहेत, मग तिथे भाजप देखील 105 आमदारांची संख्या असलेला पक्ष आहे, दुसरीकडे शिंदे शिवसेना ही जवळपास 40 आणि तुमच्या जवळपास 32 आमदार आहेत, मग 90 ह्या संख्येवरती तुम्ही समाधानी आहात का आणि बाकीचे मग पक्ष काय निवडणूक लढवणार? 32 आमदार आमचे नाहीत हे अगोदर तुम्ही परत लक्षात घ्या. आमदारांची सगळी मेजॉरिटी आमच्याकडे आहे. 90 जागेवर आम्ही निवडणुका लढवणार असं अजितदादांनी सांगितलं, त्याच्यामुळे 3 पक्ष एकत्र येऊन 288 जागेमध्ये समान वाटप करून पुढच्या निवडणुका लढवतील. 31-34 आमदार नाहीत, तुम्ही परत संभ्रमित करू नका, आमदारांची मेजॉरिटी आमच्याकडे आहे. तुम्ही म्हणतात आमदारांची मेजॉरिटी आहे. मिटकरीजी, तुम्ही सध्या सोशल मीडियावरती फार ट्रोल होत आहात आणि एका व्यक्तीने म्हणजे शंकर शेजवाळ म्हणून एक व्यक्ती होता बीडचा, त्याने तुम्हाला फोन सुद्धा केलेला होता आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही मम म्हणणार का, कारण की ज्या पद्धतीने तुम्ही राष्ट्रवादीचा प्रचार करत असताना संपूर्ण ब्राह्मण वृत्तीवरती तुम्ही टीका करत होता आणि त्यांच्या मंत्रोच्चारावरती टीका करत होता आणि त्याच आता भाजपच्या तुम्ही गोटात सामील झालेला आहात आणि सत्तेत बसलात. मी भाजपमध्ये प्रवेश केलाय का? परंतु त्यांच्या सत्तेत बसलात ना, सामील झालेला. मी भाजपमध्ये प्रवेश केला का? परंतु त्यांच्या मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश आहे माझा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मी आमदार आहे. मी काय म्हणावं, मी काय बोलावं, मी काय अभिव्यक्त व्हावं हा सर्व अधिकार मला भारतीय संविधानाने दिला आहे, त्याच्यामुळे मी काय बोलावं हे असे तुकार लोक नाही सांगू शकणार. कोण आहे तो मला नाही माहीत. आता काय होतं, सगळे हौसे गवसे नवसे असतात, एकदम ते फोन करतात, तो रेकॉर्ड करतात, व्हायरल करतात, पत्रकार त्याला प्रसिद्धी देतात. एकटा अमोल मिटकरी सॉफ्ट टार्गेट आहे म्हणून तोंडसुख घेणं मला विचारणं, मी वारंवार उदाहरण देतोय की ज्यांचं मागचा जर इतिहास जर केला तुम्ही, इतिहास जर बघितला, श्यामाप्रसाद मुखर्जी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं विचारधारा कधीच एक नव्हती, पण मंत्रिमंडळात दोघंही एकत्र होते ना, त्याच्यामुळे मी काय बोललं पाहिजे, मी कोणते कपडे घातले पाहिजे, मी काय खाल्लं पाहिजे हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे. मी त्यात सहभागी होणार का, मी मंत्र म्हणणार का, हे प्रश्न मला असं वाटते हे निरर्थक प्रश्न आहेत आणि या प्रश्नावर कोणी मला उगाच काहीतरी प्रश्न विचारून मला असं वाटते ते चर्चा भरकटवू नये. मला माझ्या पक्षाबद्दल विचारा, मी पक्षाचा प्रवक्ता आहे,
आणि त्याबद्दल विचार. आणि मला काही शिवा शाहू फुले आंबेडकरांपासून मी फारकत घेतलेली नाही आणि कोणाची काही ते प्रायव्हेट प्रॉपर्टी. परंतु तुम्ही आता भाजपच्या महायुतीच्या प्रचारामध्ये ते दिसणार? मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधाराच मी मांडणार माझ्या पक्षाची. भाजपचा प्रचारक असल्याचा माझा काय संबंध? मी भाजपमध्ये प्रवेश नाही केला. माझ्या पक्षांनी सरकारला जर समर्थन दिलं असेल तर अजितदादांनी त्यांचं व्हिजन जे आहे ते क्लिअर सांगितलंय ना, की मला पुढची महाराष्ट्राची पिढी घडवायची आहे, 65 वर्षे महाराष्ट्र विकासाकडे न्यायचं आहे, पुढचे 50 वर्षे महाराष्ट्राला विकासात भारतात त्याचं नाव झालं पाहिजे. त्याकरता दादांनी जर समर्थन केलं असेल तर ते महत्वाचं आहे. उगाच या प्रश्नात काय अर्थ आहे असं मला वाटत. मिटकरी साहेब, तुम्ही आता या महायुतीमध्ये सामील झाल्यानंतर कुठेतरी एकनाथ शिंदे गटामध्ये नाराजी आहे, वितुष्ट आहे, बैठकीमध्ये हमरीतुमरी झालेल्याच्या पण चर्चा आहे. शिंदे गटाचा तो अंतर्गत प्रश्न आहे, त्यांच्या गटात काही नाराजी असू शकते किंवा नसूही शकते, ते रंगवले गेले असेल. त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, त्यांचा पक्षाचा प्रश्न आहे, त्यावर मला भाष्य करणं योग्य वाटतं. परंतु रायगडचं पालकमंत्री पद असेल आदित्य तटकरना देण्यावरतून, आणि त्याचसोबत अर्थखाता जे आहे दादांना अर्थखाता देऊ नये असा मोठा विरोध जो आहे तो शिवसेनेच्या आमदारांचा पाहायला मिळतो. नाही असं याबाबत वरिष्ठ नेते सांगू शकतात का? कॅबिनेट झाली आणि स्वतः शिंदे साहेब असतील, देवेंद्रजी असतील, यांनी काही तसा विरोध केला असं मला जाणवत नाही. आता या चर्चा आहे, चर्चेला काही फारसं मला वाटत नाही. कधी मिळणार खाते वाटपासंदर्भात काही फायनल होणार आहे की नाही? आता काही मंत्री अधिवेशनाच्या पूर्वी मंत्रिमंडळाचा राहिलेला विस्तार होईल असं मला वाटतंय. त्याच्यामुळे खाते वाटपाच्या संदर्भात सुद्धा चर्चा झालेली असेल आणि योग्य तो खाते वाटप होणार. अर्थ खात्यावरतूनच संपूर्ण हे खाते वाटपावरती घोडं अडले का? मुख्यमंत्री याबद्दल निर्णय घेतो. ओके सर.